आंबोली चौकुळ गेळे गावातील ग्रामस्थांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मात्र ही घटना म्हणजे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी सावंतवाडीतील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. सिंधू जिल्ह्यातला कबुलदार गावकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आज दीपक केसरकर यांची एक प्रेस आलेली मी बघितली. दीपक केसरकर यांनी आता खोटं बोलण्याचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी थांबवावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. कबुलदार गावकऱ्यांसाठी गेली 10 वर्षे दीपक केसरकरना त्या तिन्ही गावच्या लोकांनी संधी दिलेली होती, परंतु दुर्दैवाने आज मितीपर्यंत ते काही प्रयत्न या ठिकाणी करू शकलेले नव्हते. एक बैठक फक्त दीपक केसरकरांच्या उपस्थितीत राज्यमंत्री धस यांच्याकडे झालेली होती. त्याचं इतिवृत्त पाहिल्यानंतर त्या बैठकीत काय झालं हे पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. काल घाईगडबडीत जाऊन एक फोटो काढून अशा प्रकारची बैठक कधी होत नाही त्याचं श्रेय घेण्याचं काम दीपक केसरकर त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. पण गेली 1.5-2 वर्ष गावातल्या ग्रामस्थांना एकत्रित करणं, त्यांची समजूत काढणं आणि त्यांना बरोबर घेऊन तहसीलदार, प्रांत, कलेक्टर ह्या लेवलवर बैठका होऊन गेली 1.5 वर्षात त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानंतरच माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे 5 सप्टेंबरला मुंबईत पहिली बैठक झाली. त्या बैठकीत सगळ्या खात्याचे अधिकारी होते. माननीय नामदार रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आम्ही सगळी या जिल्ह्यातली सगळी प्रमुख मंडळी त्या बैठकीत होतो. दोन्ही गावचे प्रमुख ग्रामस्थ त्या ठिकाणी होते. सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि मग माननीय मंत्री महोदयांनी निर्देश दिले की त्या लोकांची मागणी होती कुटुंब सर्वे करावा. तो कुटुंब सर्वे झाला. कुटुंब सर्वेनंतर गावची ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेत अंतिम यादी करून हा निर्णय फायनल होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल दीपक केसरकरनी घाई गडबडीत चंद्रकांतदादा पाटील यांना भेटले आणि जसा काय प्रश्न मीच सोडवला अशा प्रकारचा भास करून दाखवण्याचा जो प्रयत्न केला तो 100% चुकीचा आहे. आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं या ठिकाणी युतीचं राज्य असताना आपणच सगळे निर्णय घेतले अशा प्रकारचा भास जनतेला दाखवण्याचं काम आज दीपक केसरकर करतात त्याचा निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी निषेध करतो. दीपक केसरकरना माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला युतीमध्ये भाजपची मदत नको आहे का? श्रेयवादाची कसली राजकारण करताय? आज चांदा दे बांदा ही सुद्धा माननीय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची योजना आहे. पण तुमच्या खिशातले पैसे तसेच सोटत त्या ठिकाणी निर्णय घेतात. आज जे काही निर्णय या ठिकाणी, परवा चिपीला माननीय सुरेश प्रभूंनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणलं, अनेक उपक्रम झाले, तो कार्यक्रम सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून झाला. पण त्याचं श्रेय घेण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. एकही युतीची बैठक त्याने लावण्याचं काम सुद्धा दीपक केसरकर यांनी केलं नाही आणि म्हणून बऱ्याच पदाधिकाऱ्यांना बाहेर तिष्ठत राहावं लागलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची पुढच्या काळात जर युती झाली तर तुम्हाला मदत नको आहे का असं समजायचं का? आणि म्हणून दीपक केसरकरांच्या ह्या स्वभावामुळेच स्वतःही काय करत नाही, दुसऱ्याला काय करायला देत नाहीत आणि त्याच्यामुळे संपूर्ण ह्या जिल्ह्यात आणि विशेष करून ह्या विधानसभा क्षेत्रात प्रचंड नाराजीचा सूर आज दीपक केसरकरमुळे या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ह्याचा विचार माननीय खासदार विनायक राऊत साहेबांनी यांनी करावा. मुद्दामून ह्या ठिकाणी करतोय का नकरे, म्हणजे हे करतात की काय, हे पण या ठिकाणी पाहावं. आणि पुढच्या काळात हा जो कबुलदार गावकऱ्याचा जो प्रश्न आहे, हे जे 3 महिन्याची मुदत आहे ही काय चुकीची आहे? खरं म्हणजे हा प्रश्न त्याचवेळी सुटला आहे, फक्त आता अध्यादेश निघायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. कुठल्याही मीटिंगची त्या ठिकाणी पूर्वसूचना कोणालाही न देता किंवा त्या मीटिंगचा अजेंडा पण न निघता निवडणुकीची आचारसंहिता लागणार म्हटल्यानंतर एक फोटो काढून छापण्याचं काम दीपक केसरकर यांनी केलेलं आहे, हे चुकीचं आहे. हा प्रश्न भारतीय जनता पक्ष 100% धडीस नेऊन त्या तिन्ही गावच्या लोकांना न्याय देणार हे आज या निमित्ताने मी त्या ठिकाणी सगळ्यांना सांगतो, तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी सांगण्याचं काम करतो.